आता परिवर्तनाची गरज आहे म्हणून 23 तारखेला आपण धनुष्यबाण या ठिकाणी नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे माझं नाव आहे त्या ठिकाणी बटन दाबावं आणि बटन दाबल्यानंतर जे मोदींचे विचार आज तुम्हाला पटतात, जे शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार पटतात, ज्या मराठी माणसांना मुंबापुरीमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी त्या ठिकाणी मराठी माणूस म्हणून संरक्षण दिलं, ज्याच्या पाठीमागे प्रत्येक दंगलीच्या वेळेला एक हिंदुत्व म्हणून ते उभे राहिले, असे सगळे विचार जर तुम्ही एकत्र केले किंबहुना असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही की या अगोदरचा खासदार करण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं 10 वर्षापूर्वी, तो खासदार भेटत होता, बोलत होता, मागच्याच गावामध्ये आम्ही बसलो होतो बाबरसाहेबांच्या गावामध्ये, खासदार बाबरसाहेबांच्या गावात बसलो होतो, त्यावेळेला म्हटले साहेब यावेळेला विलास काका होते, यावेळेला खासदार प्रतापरावजी भोसले साहेब होते, या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे इंद्रावजी निंबाळकर साहेब त्या ठिकाणी खासदार म्हणून राहिलेले आहेत, लोकांना भेटत होते, बोलत होते, लोक जायला आवडत होते, लोक जात होती, म्हातारी कोतारी जात होती। आज परिस्थिती काय आहे? आज परिस्थिती आहे की एखाद्या वयस्कर माणसाला जरी जायचं म्हटलं तर जात असताना सध्याची असणाऱ्या खासदारांची परिस्थिती बघताना बाबा म्हणताना ते एक म्हण आहे की भीक नको पण कुत्रा आवर, अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली। त्यांच्या आजूबाजूचं वातावरण, त्यांचं जे सुगंध, अशा बऱ्याचशा गोष्टी जर आपण चर्चेला बसलो तर वेळ कमी पडेल, परंतु आता वेळ आलेली आहे परिवर्तनाची लाटेची आणि हीच अपेक्षा मी तुमच्याकडनं करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण युतीचा उमेदवार, शिवसेनेचा असणारा धनुष्यबाण, त्या धनुष्यबाणाला प्रचंड मताने तुम्ही त्या ठिकाणी मतदान करावं आणि येणाऱ्या 5 वर्ष तुम्हाला मला तुमची सेवा करण्यासाठी मला तुम्ही संधी द्या। मी खरं सांगतोय तुम्हाला, मी आज माथाडी कामगारांची सेवा करता करता इथपर्यंत पोहोचलेलो आहे। आता मला कुठेतरी वाटलंय की माझ्या नेत्यांना वाटलंय, माझ्या उद्धवजी ठाकरे साहेबांना वाटलं की मुंबईमध्ये माथाडी चळवळ चालवतो, सातारा जिल्ह्याचा सुपुत्र आहे, विधान परिषदेचा आमदार झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये त्यांना विकास निधी दिलेला आहे, तर मग ह्याला सातारकरांचा विकास करण्यासाठी, सातारकरांची सेवा करण्यासाठी याला परत एकदा खासदार करणं गरजेचं आहे। किंबहुना मोदी साहेबांच्या सेवेसाठी भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि सातारा जिल्ह्याचा एक नरेंद्र त्या ठिकाणी पाठवण्याचा विश्वविक्रम तुम्ही या ठिकाणी करावं एवढीच विनंती करतो। मी एका सामान्य परिवारातला आहे, माझं काय मोठं घराणं नाहीये, माझ्या घराण्यामध्ये मंत्री, खासदार, आमदार, उद्योगपती नाहीयेत, एकदम सामान्य घरातला माणूस आहे, माथाडी चळवळीमध्ये काम करणारा मी माणूस आहे। कधी तुम्ही माहिती काढली तर मस्जिद बंदरचं युनियन ऑफिस, नाहीतर वाशीचं युनियन ऑफिस, नाहीतर पाटणमध्ये डेबीवाडी गणामध्ये किंवा कराडमध्ये कुठेतरी कामगारांचा प्रश्न, नाहीतर शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन मी काम करतो। आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मी दौरे करतोय महामंडळासाठी, असे कित्येक गोष्टी आहेत। म्हणून सामान्य माणसाचा एक प्रतिनिधी उभा आहे, माझ्या पाठीशी उभे राहा, मी काय राजा नाही, मी काय उद्योगपती नाही, मी एक सामान्य परिवारातला माणूस आहे आणि सामान्य परिवारातल्या माणसाला सामान्य माणसाकडेच मत मागण्याचा अधिकार आहे, तोच मी तुम्हाला या ठिकाणी मत मागतो आणि 23 तारखेला आपण मोठ्या प्रचंड मताने मला या ठिकाणी मतदान करून 23 मेला आपण मला विजय कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो। जय भवानी, जय शिवराय।